दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देण्याचा निर्णय भाजप सरकारनं घेतला खरा, मात्र शेतकऱ्यांच्या यादीतील घोळ अद्याप काही मिटला नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकांनी 879 शेतकऱ्यांची यादी दुरुस्तीसाठी सरकारकडे पाठवल्यानं कर्जमाफी प्रक्रिया लांबणीवर पडली. दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कार्यक्रम नाशिकमध्येही पार पडला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 30 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमाफी देण्याचे सरकारी सोपस्कार पार पडले. उर्वरित शेतकऱ्यांना 5-6 दिवसात कर्जमाफी मिळेल असा दावा करण्यात आला होता, पण 12 दिवस उलटले तरीही शेतकऱ्यांच्या पदरात पैसे पडलेले नाहीत. कर्जमाफीसाठी शासन स्तरावरून जिल्हा बँकेला 879 पात्र लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली, मात्र त्या यादीत भरमसाठ चुका असल्याचं जिल्हा बँकेच्या निदर्शनास आलं. एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही कर्जमाफी देण्यात आली. त्या कर्जाची रक्कम 1,89,000 रुपयांपर्यंत जात असल्यानं सरकारी नियमांचं उल्लंघन झालंय. 1,5,00,000 जास्त कर्जमाफी दिल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे जिल्हा बँकेनं 879 शेतकऱ्यांची यादी पुन्हा दुरुस्तीसाठी सरकारकडे पाठवून दिली आहे. त्या याद्या आम्हाला जिकडून आल्या महाराष्ट्र शासनाकडून आम्ही परत त्यांना सजेशन पण केलं आहे का बा, यादीमध्ये डबल डबल नाव आलेलं आहे, आम्हाला वाटप करण्यापूर्वी आम्हाला त्या याद्याचं व्हेरिफिकेशन करून नंतर आम्ही ते वाटणार आहोत. कर्जमाफीसाठी नाशिक जिल्ह्यातून 1,74,525 शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यापैकी 879 शेतकऱ्यांची पहिली यादी आणि 3,70,00,000 रुपयांचा निधी जिल्हा बँकेला प्राप्त झाला. पण यादीतील घोळामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याची टीका होतीये. मुळातच जी 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्याची जी वल्गना सरकारने केली, आम्ही वारंवार त्याच्यावरती आक्षेप घेतले. आम्ही वारंवार विचारलं की आपली सांख्यिकी आमच्या समोर ठेवा, अशी कुठली आकडेवारी आजही त्यांच्या समोर नाही आणि निश्चितपणानं ते सगळं फोल होतं आहे. त्यांची सगळी ही वल्गना आहे आणि शेतकऱ्यांची चालवलेली ही चेष्टा आहे असं आम्ही मानतो. आत्तापर्यंत अगदी कर्जमाफी जाहीर होणं आत्तापर्यंत सुद्धा कुठल्याही शेतकऱ्यांना त्याची रिलीफ मिळाल्याची माहिती आमच्याकडे नाही. नोटबंदीनंतर शिवसेनेच्या ताब्यात असणारी जिल्हा बँक आणि सरकार यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. आता कर्जमाफीतले हे घोळ लवकरात लवकर संपावेत आणि शेतकऱ्यांचं तोंड खऱ्या अर्थानं गोड व्हावं हीच अपेक्षा आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.